नमस्कार, मी तेजश्री सखी सैरा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते। गणपती बाप्पा स्पेशल झालोय। आपण रोज वेगवेगळ्या रेसिपीज बघतोय। मोदकाचे बरेचसे प्रकार झाले, पेढे झाले, जिलेबी वगैरे बरेचसे प्रकार बघितले। तर आज देखील आपण अशीच एक रेसिपी घेऊन आलोय, ती म्हणजे गोड बुंदी। तर बाहेर जी आपण दरवर्षी आणतो सुट्टी जी गोड बुंदी मिळते, तीच बुंदी आपण घरच्या घरी बनवणार आहोत। गोड बुंदी बनवण्यासाठी आपण इथे साधारणतः 1.5 कप बेसन घेतलंय। म्हणजे तुम्ही कोणतेही मेजरमेंट घ्या, कप घ्या, बाउल घ्या, काही घ्या, तर त्या मेजरमेंटने मी इथे 1.5 कप बेसन घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जसं भाजी वगैरे बनवण्यासाठी बॅटर करतो त्या पद्धतीचं बनवून घ्यायचंय। आपले मिश्रण तयार झालेलं आहे, बघू शकतो। आता या कंडिशनमध्ये आपल्याला 1 मिनिट साधारण फेटून घ्यायचं चांगल्या पद्धतीनं। गुठळ्या तर नाहीच राहिल्या पाहिजेत, तरी पण 1 मिनिट फेटून घ्यायचंय। तर इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे याच्यामध्ये, आणि आता छान पैकी मिक्स करून घेऊया। तर आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याला थोडा वेळ बाजूला ठेवून पाक बनवायचे, तो पाक बनवून घेऊया। तर इथे कढईमध्ये आपण 1 कप साखर घेणार आहे, म्हणजे आपण 1.5 कप बेसनसाठी 1 कप साखर। याच बाउलने मी मगाशी बेसन घेतलं होतं, तर याच बाउलने आपण साखर घेणार आहे। तर 1 कप साखर, आणि आता याच्यामध्ये त्याच बाउलने 1/2 कप पाणी। तर आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या पाकाला उकळी येते, तर असं हलवतच राहायचंय तुम्हाला। तर या कंडिशनमध्ये मी गॅस मध्यमाच्यावर ठेवलेला आहे। तर आपला पाक बनत आलेला आहे। इथे आपल्याला परफेक्ट एक तरी दोन तरी अशा पाकाची गरज नाहीये। आपण गुलाबजामूनसाठी जसं बनवतो पाक तसाही चालेल। आता आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालणार आहे। तार धरत आलेले आहे, तरी एक 1/2 सेकंद आपण परतून घेऊया। थोडस इथे बघू शकता थोडी तार धरते, म्हणजे आपला पाक तयार आहे। तर मी गॅस बंद करते। आता इथे पाकामध्ये मी एक थोडेसे लिंबूचा रस पिते, 1/2 चमच्याला कमीच आहे। थोडं मिक्स करून घेऊया। आता आपला पाक तयार आहे, आपण बुंद्या करायला घेऊया। याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ घालते आणि चिमूटभर सोडा, अगदी चिमूटभर, 1 चमचाभर पाणी। आता याला पण मिक्स करून घेऊया छानपैकी। असा जारा सगळ्यांकडे उपलब्ध आहे असतोच। तर या जाऱ्याला काय करायचंय, थोडस तेल लावून घ्यायचंय आणि मग याच्यावरून आपण बुंदे सोडणार आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, आपण बुंद्या सोडूया। झाराचे आपल्याला असं तर आपल्या ज्या बुंद्या आहेत ते आपोआप वर येतील। आपल्या बुंद्या आपण आता थोड्याशा हलवून घेऊया। तर आपल्या बुंद्या भाजलेल्या आहेत, आपण त्याला ब्रेकअप काढूया। जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा जारा वापरत असाल तेव्हा देखील तो क्लीन करून घ्या, म्हणजे बुंद्या छानपैकी भरतील। आपण याला थोडं हलवून घेऊया। तर इथे मी थोडं मिश्रण शिल्लक ठेवलेलं आहे थोड्याशा कलरच्या बनवायसाठी। कलर अगदी ऑप्शनल आहे। तर इथे माझ्याकडे टोमॅटो रेड कलर आहे, तो अगदी चिमूट पण मी घालते। याला मिक्स करून घेऊया छानपैकी। या कलर वाल्या बुंद्या पण तयार आहेत। तर आपल्या बुंद्या तयार आहेत, बघू शकता
आपल्याला जास्त गरम म्हणजे कडक वगैरे नाही करायचे आहे, ठीक आहे। अगदी साधारण असल्या तरी जाते किंवा नसल्या तरी चालते, ठीक आहे। तर इथे मी गॅसवरती पाक थोडा थंड झालेला म्हणून पुन्हा गरम करायला ठेवलेला आहे। तर आपण याला मिक्स करून घेऊया। बारीक गॅसवरतीच आपण याला एखाद मिनिट परतून घेणार आहे। तर इथे साधारणतः एक मिनिट परतून झालेलं आहे। दोन तास आपण याला असंच पाकामध्ये या बुंद्यांना सोडून देणार आहे। एक दोन तासानंतर आपण यांना बघू। आपले दोन तास कम्प्लीट झालेले आहे। तर मी बुंदीला ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर बुंदीने छानपैकी सगळी अशी जो पाक होता तो शोषून घेतलेला आहे आणि एकदम सुट्टी सुट्टी झालेली आहे बुंदी। बघू शकता हाताला काही चिकटत नाही। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडेल म्हणजे व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।